नमस्कार मित्रांनो, मी आज आपणाशी बोलणार आहे की आपल्याला राग येत नाही, आपण रागावतो, आपण जाणूनबुजून राग निर्माण करतो. लोकांना मला राग येतो मला कळत नाही, राग कसा येतो ते, तर राग कसा येतो कळत नाही असं होत नाही, आपण रागावतो आणि तो राग कसा आपल्याला थांबवता येईल किंवा रागावरती कसं नियंत्रण करता येईल ते मी आज आपल्याला सांगणार आहे. तर मग चला बघूया आपण. माझं नाव डॉक्टर दीपक केळकर आहे. मी मनोविकार, सेक्सरोग, संमोहन आणि व्यसनमुक्ती तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्रात अकोल्याला प्रॅक्टिस करतो आहे. आमच्या ठिकाणी दोन हॉस्पिटल्स आहेत, ज्या ठिकाणी आम्ही नातेवाईकांच्या शिवाय आणि नातेवाईकांच्या सकट असे दोन्ही पेशंटला भरती करतो आणि त्यांचा उपचार करतो. बरेच लोक माझ्याकडे येतात की आम्हाला आहे ना, आम्ही शॉर्ट टेम्पर्ड आहे, आम्हाला फार राग येतो आणि मी रागावरती कंट्रोल करू शकत नाही, राग कसा आवरा आम्हाला कळत नाही. आपण लोकांना सांगितलं नाही राग करू नये, रागामुळे ब्लड प्रेशर वाढतं, म्हणजे कुठल्या प्रकारचा राग केला तर कुठला आजार तुम्हाला निर्माण होतो, आपले संबंध खराब होतात, रागामुळे आपली तब्येत खराब होते, रागामुळे आपण नंतर मग बऱ्याच वेळ काम करण्यामध्ये अकार्यक्षम होऊन जातो. हे सगळं माहिती आहे म्हणतात. कोणाला माहिती नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण तरी पण राग येतो असं लोक म्हणतात. तर ते आपण बघूया की रागाने प्रॉब्लेम काय निर्माण होतो. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल एका वडिलांचं आणि लहान मुलाचं उदाहरण. तो मुलगा फार रागवायचा आणि लहान लहान बाबतीमध्ये फार हट्ट करायचा आणि खूप ओरडाणी करायचा, रागवायचा, आईवडिलांना काही ना काही बोलायचा. वडिलांनी त्याला सांगितलं की तू असं कर, तुला रागावर नियंत्रण मिळवायचं आहे ना, तू असं कर, एक काम कर की रोज जेव्हा जेव्हा तुला राग येईल तर जितक्या वेळा राग येईल तितक्या वेळा तू एक खिळे घे आणि भिंतीमध्ये ठोकत जा. तर त्याने वडिलांचं ऐकलं की ठीक आहे, तुम्ही म्हणता तुम्ही असं करून पहा तो रागावरती नियंत्रण कसं येता येईल ते. तर तो काय करायचा की तो राग आला आणि त्यांनी काही फेकफाक केली किंवा रागावला, चिडला, तर तो भिंतीमध्ये खेळा ठोकून द्यायचा. असं प्रत्येक वेळा तो करत जायचा, पूर्ण भिंतच्या भिंत अशी त्या खिळ्यांनी ठोकून 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 भरल्या गेली. पण झालं काय की पहिल्या दिवशी त्याचे एक 25 खेळ ठोकले गेले, दुसऱ्या दिवशी 20 खेळ ठोकले गेले. असं करता करता एक महिनाभर झाल्यानंतर असं झालं की तो एकदाही रागवला नाही आणि त्या दिवशी त्यांनी एक पण खेळ ठोकला नाही. जेव्हा त्यांनी वडिलांना सांगितलं की पहा आज मी एक पण खेळ ठोकला नाही, तर वडिलांनी त्याला शाबासकी दिली, त्याचं कौतुक केलं की पहा तुझ्या रागावर तू नियंत्रण मिळवलं आहे, व्हेरी गुड. जेव्हा त्याला ॲप्रिशिएट केलं, त्याला रिवॉर्ड दिला, त्याला शाबासकी दिली, नंतर म्हणाला की ठीक आहे, तू आता असं एक काम कर की आता तो जे खेळ आपण तू जे ठोकलेले आहे भिंतीमध्ये ते खेळ तू आता काढत चल आणि ते खेळ काढून टाक. त्यांनी पुन्हा वडिलांचं ऐकलं आणि त्यांनी एक एक खेळ जे ठोकले होते ते त्यांनी पूर्ण काढून टाकलेत. मग त्या त्याचे वडील म्हणायला लागले की बघ, तू खेळ ठोकल्यानंतर भिंत खराब झाली, खेळ काढल्यानंतर खराब झालेली भिंत तुला दिसते, खेळ तर काढून टाकले तू, पण भिंत पहा, भिंतीवरती तसे जे त्याचे जे खिळ्यांचे जे छिद्र आहेत ते तसेच कायम आहेत आणि भिंत खराबच्या खराबच तुला दिसते. रागाचं पण पहा असंच आहे, आपण लोकांना रागवतो, नंतर भले आपण त्यांची क्षमा मागू, त्यांना सॉरी म्हणू, त्यांना आपण म्हणून माझं चुकलं, जे काही आपण करायचं आपण ते करू, परंतु होतं काय की आपले संबंध मात्र खराब होतात. आपण किती त्याला शब्दांनी जर काही त्याला आपण म्हटलं की नाही आय एम सॉरी किंवा मला माफ करा, तरी पण त्याच्या हृदयाला जे आपले शब्द जाऊन भिडलेले आहेत, त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल जो आता एक प्रकारचा राग किंवा एक प्रकारची चीड निर्माण झाली आपल्याबद्दल, ती तशीच कायम राहते आपण त्याला काही पण केलं तरी, ते आपले संबंध खराब होतात. त्या भिंतीप्रमाणे आहे की आपण जेव्हा जेव्हा लोकांना रागवतो तेव्हा त्यांच्या आणि आपल्यामध्ये एक दरी निर्माण होऊन जाते, आपले संबंध जेवढे आहेत तेवढे चांगले राहत नाहीत. आणि आपण रागवतो कुठे, आपण रागवतो जास्ती घरामध्येच. कल्पना करा की तुम्ही एका ठिकाणी नोकरी करता, तुमचा बॉस आहे तो खूप रागीट स्वभावाचा आहे आणि तो काही झालं की खूप तुम्हाला रागवतो. तर त्यांनी किती पण तुमच्यावरती राग केला आणि तो त्यांनी किती पण ओरडाओरडी केली, तुम्हाला माहिती आहे की आपलं काही चुकलेलं नाही आहे, आणि तरी पण ते तुमच्यावरती किती पण रागवून काही पण तुमची चुका काढल्या किंवा तुम्हाला नाही नाही ते बोलला, तरी पण तुम्ही त्याच्यासमोर एक शब्द चकार शब्द काढत नाही आणि खाली मान खालून उभे राहता आणि काहीच रागवत नाही, चुपचाप राहता. असं का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी मला रागून चालणार नाही, माझा बॉस आहे, त्याच्या हातामध्ये माझं प्रमोशन आहे, तो मला नोकरीवर काढून टाकू शकतो, मला त्रास देऊ शकतो, त्यामुळे आपल्याला किती पण राग आला तरी पण तो आपण त्या ठिकाणी कंट्रोल करतो आणि उलटून बोलत पण नाही आणि काहीच करत नाही. आता याउलट परिस्थिती पहा की तुम्ही घरी येता आणि घरी लहान लहान कारणांवरून आपल्या मुलांवर, आपल्या पत्नीवर, पतीवर किंवा आपल्या नातेवाईकांवरती किंवा जे आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांच्यावर तुम्ही रागवता. मग तुम्हाला ज्या ठिकाणी माहिती आहे की
म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कुठून रिॲक्शन मिळणार नाही, ज्या ठिकाणी आपण डॉमिनेट करून टाकू, ज्या ठिकाणी समोर त्याला आपण दाबून टाकू, त्या ठिकाणी आपण रागवतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की नाही आपल्याला तो जास्ती डॉमिनेट करू शकतो, आपल्याला त्याच्यापासून धोका आहे, त्या ठिकाणी आपण चुप बसून राहू. याचाच अर्थ असा की रागावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो. मग आता हे जर आहे की रागावरती आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि राग कंट्रोल करणं आपल्या कह्यामध्ये आहे, आपल्या कंट्रोलमध्ये आहे, तर मग आपण कशाला रागवा. यापासून आपल्याला हे शिक्षण घ्यायचं आहे की जसं आपण बाहेर चुपचाप राहतो, जसं आपण बाहेर चालवून घेतो, जसं आपण बाहेर सहन करतो, त्याचप्रमाणे घरातसुद्धा आपल्या लोकांबरोबर, आपल्या जवळच्या लोकांबरोबर चांगलं राहा, संबंध चांगले ठेवा. आपला राग याचं काही कारण नाही. कोणी काही केलं तरी आपण रिॲक्ट करून रागवतो जे आहे, त्याऐवजी आपण त्याच्याबरोबर बोलू शकतो, चर्चा करू शकतो, सांगू शकतो की मला काय आवडलं नाही, आणि चर्चा करून तो प्रश्न त्या ठिकाणी आपण सोडवू शकतो. चर्चा केल्याने संबंध चांगले होतात, चर्चा केल्याने एकमेकांच्यामध्ये आत्मीयता निर्माण होते, आणि चर्चा केल्यामुळेच आनंद घरामध्ये निर्माण होतो. रागवल्यामुळे मात्र संबंध खराब होतात, आणि त्यांना घरातल्यांना असं वाटतं की पहा बा आता आपले बाबा घरामध्ये आले किंवा आपला पती घरामध्ये आला, ऑफिसचे सगळे टेन्शन तो आता घरामध्ये काढणार, किंवा बाहेरचे बिझनेसचे धंद्याचे सगळे टेन्शन तो घरामध्ये काढणार, घरामध्ये ओरडाओरडी करणार. तर आजपासून आता असा निर्णय करा की काही झालं तरी पण आपण रिॲक्ट करणार नाही, रागवणार नाही, ओरडाओरडी करणार नाही, कारण की ते आपल्या ताब्यामध्ये आहे. खूप लोक असे असतील की ज्यांना असा राग येतो, त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर तिथे आयकॉनचं जे बटन येईल, बेल येईल आयकॉन, तर बेलचं जे तिथे जे चित्र निर्माण होईल त्या ठिकाणी त्या चित्रावरती म्हणजे बेलवरती बेलच्या आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले त्याचं इंटिमेशन येईल किंवा नोटिफिकेशन येईल. जरूर हा व्हिडिओ आवडला तर लोकांना शेअर करा, आणि लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.